की दुनिया तारीफ। बबीता बबीता वेरी हैप्पी वेरी हैप्पी। अय्यर दूध का खुश का दिस तो इस। अरे आई एम सो हैप्पी बबीता, आई एम सो हैप्पी। हो पण काय झाले हे तर सांगशील? हां वाटे की नवीन बॉस खूप छान आहे ना? अरे खूप खूप छान माणूस आहे, एक्सीलेंट पर्सन। आणि बबीता ते बंगाली आहेत, त्यांचं नाव बॅनर्जी आहे। सी नो वंडर वॉचिंग। बबीता तू बिलीव नाही करणार, त्यांची वाईफ तमिलियन आहे। ओ रियली? हां बिल्कुल, आपल्या कॉम्बिनेशन होऊन एकदम उलट। आणि हो असं वाटतंय की तुझी बॉस सोबत खूप छान ट्यूनिंग झाली, सगळी माहिती करून घेतलीस तू? हा येस येस बबीता, यासाठी मी बॉसला उद्या रात्री डिनरला इन्व्हाइट ही केला आहे। उद्या रात्री ठीक 8:30 वाजता बॉस आपल्या वाईफ सोबत आपल्या इकडे डिनरला येत आहेत। अरे वा दॅट्स वंडरफुल। यु नो व्हॉट, उद्या मी त्यांच्यासाठी राजेशाही बंगाली डिनर बनवेन, तुझे बॉस खूप खुश होऊन जातील। इल्ले इल्ले बबीता, बंगाली जेवण नाही, बॉस ने गुजराती जेवण बनवायला सांगितलंय। गुजराती जेवण बनवायचंय? हो बबीता, गुजराती जेवण त्यांचं फेवरेट आहे आणि तुझ्या हाताचं बनवलेलं गुजराती जेवण जेवायचं आहे। माझ्या हातचं गुजराती जेवण? येस बबीता, तुझ्या हातचं बनवलेलं जेवण जेवायचं आहे त्यांना। पण अय्यर मला तर गुजराती जेवण बनवायला येतच नाही, मी कधीच बनवलं नाहीये। काय बबीता तू पण त्या दिवशी जेठालालच्या घरी बनवलं तर होतच। अय्यर पण ते तर फक्त मटर पनीर, जीरा राईस, दाल फ्राय हे सगळं बनवलं होतं, गुजराती जेवण नव्हतं ते। ओ बबीता हा तर आता प्रॉब्लेम झाला, मी तर बॉसला सांगितलं की तू तरे तरेचे छान जेवण बनवतेस आणि बॉस खूप एक्साइटेड झाला। बबीता प्लीज तू कुठली तरी गुजराती डिश बनव ना प्लीज। अरे अय्यर मी असं कसं काही पण बनवू, त्यात काही गडबड झाली तर? अरे नाही नाही बबीता, असं झालं तर त्यांना वाटेल मी खोटं बोललो आणि मी फसून जाईन, पण तू बॉस साठी जेवण नाही बनवलंस तर बॉसला खूप वाईट वाटेल, आता मी त्यांना काय तोंड दाखवणार, खूप प्रॉब्लेम झाला। बट यू नो व्हॉट अय्यर, तू काहीही कमिट करायच्या आधी मला एकदा फोन करायला हवा होतास ना। बबीता आपल्याकडे पूर्ण एक दिवस आहे आणि मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की तू एका दिवसात कुठली ना कुठली गुजराती डिश बनवणं शिकून घेशील। इट्स नॉट दॅट इझी अय्यर, असं कसं शिकता येईल मला? दया बहिणी इथे असत्या तर त्यांनी काहीतरी मला शिकवलं असतं। अरे बबीता दया वहिनी इथे नाही म्हणून काय झालं, तरी पण तू त्यांना फोन तर करू शकतेस ना। फोन वर त्या तुला एखाद्या छान गुजराती डिश ची रेसिपी पटापट सांगून टाकतील, तू त्या रेकॉर्ड करून ठेव आणि नंतर ऐकत मस्त आरामात बनवून टाक। हो आपण दया वहिनीला फोन करूया। दया वहिनीला फोन लाव, त्यांच्याकडे एखादी रेसिपीची आयडिया नक्की असेल, बॉस खुश होऊन जातील। हा इथे लाव लाव लाव, दया वहिनी आपले काम करणार। फोन लागत नाहीये त्यांचा, परत ट्राय कर। ओ गॉड, दया बहिणीचा फोनच लागत नाहीये। एक काम करते, मी जेठाजींना फोन करते, कदाचित ते असं कोणाला तरी ओळखत असतील जो आपली मदत करू शकेल यात। अरे नको नको बबीता, तू जेठालालला यात नको घेऊच, तो काही नवा प्रॉब्लेम क्रिएट करून टाकेल। अय्यर बबीता, माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की जेठालाल जेवण खाण्यात चॅम्पियन आहे, जेवण बनवण्यात नाही, त्याला तर काही सुद्धा येत नसेल, उलट तो आपल्याला असा तसा ऍडवाइस देऊन प्रॉब्लेम क्रिएट करून टाकेल। मी तर म्हणेन या मॅटर मध्ये जेठालालची हेल्प न घेणं हेच चांगलं। यु नो व्हॉट, मी जेठाजींना फोन करते, कदाचित त्यांच्याकडे दया महिनींचा दुसरा नंबर असेल। बबीताजींचा फोन। हा बोला बोला बबीताजी। जेठालाल मी बोलतोय। मी कोण? तू माझा आवाज नाही ओळखलास? मी अय्यर बोलतोय। ओ अय्यर भाऊ, हा बोला बोला बोला। मला दया वहिनींची बोलायचं आहे पण त्यांचा फोन नाही लागत। का दयाकडे काय काम आहे? आहे काही काम। दया वहिनी कुठे आहे ते सांग ना। अहमदाबाद? नाही अहमदाबाद गेले आहेत ते तर माहित आहे, पण अहमदाबादच्या बाहेर कुठल्या अशा ठिकाणी गेले आहेत का जिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे? जेठालाल मी कधी पासून फोन लावतोय दया वहिनीला, पण दया वहिनींचा फोन लागत नाहीये। माहित नाही, ती तर काय आपल्या आई सोबत सर्व तीर्थस्थानावर इथे तिथे फिरत असते, तर आज कदाचित एखाद्या गुहेत दर्शन करायला गेली असेल जिथे नेटवर्क नसेल, असं होऊ शकतं। मग त्यांना अर्जंट कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कसं करू शकतो? नाही काय काय काम काय आहे दयाकडे?
जेठालाल असं काही खास काम नाही आहे. अरे आता तुम्ही म्हणालात अर्जंट कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कुठे करू शकतो? जर खास काम नाही आहे तर अर्जंट कॉन्टॅक्ट का करायचं? अरे अशी काय गोष्ट आहे जी तुम्ही फक्त दयाला सांगू शकता मला नाही? नाही जेठालाल असं नाही आहे. अरे मग सांगत का नाही? सांगा ना, होऊ शकतं की मी तुमची मदत करू शकेन. नाही नाही जेठालाल, यात तू काही करू शकत नाही. अरे कशात काय, काही सांगा तर खरं. नाही नाही सोड, बाय बाय, फोन ठेवतो. अरे ठेवून दिला फोन. हा बोल जेठालाल. ओ काय बोल भाऊ, माझ्या उत्सुकतेला शिगेला पोहोचवून तुम्ही फोन ठेवून देता. आता झोपर्यंत तुम्ही मला सांगणार नाही की दयाकडे काय काम आहे, रात्रभर मला झोप नाही येणार. अरे जेठालाल डोंट वरी, इतकं सिरियस नाही आहे. ते काय आहे की माझा एक सायंटिस्ट मित्र अहमदाबादला फिरायला गेला आहे. त्याला बांधणीची साडी हवी होती, तर त्याला माहिती हवी होती की बेस्ट बांधणीची साडी कुठे मिळते, त्यासाठी मी फोन केला. तुमच्या मित्राला सांगा अहमदाबाद शहर मध्ये चालता चालता कुणाही अहमदाबादी लेडीजला विचारलं ना तर कोणी लेडीज सांगून देईल की भाऊ बेस्ट बांधणी कुठे मिळते. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. थँक्यू थँक्यू. हा जेठालाल ओके. हा एवढ्याशा गोष्टीसाठी फुकट वेळ घालवला.